मोदीजी सांगतात तिसऱ्यांदा या ठिकाणी मला प्रधानमंत्री पद जे हवंय त्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहेत. कारण मोदीजी म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला पण एकही दिवस ते सिंहासनावर बसले नाही, त्या ठिकाणी त्यांनी दम घेतला नाही. राज्याभिषेक करून संपूर्ण जगाला सांगितलं की हो हे राज्य, हे श्रींचं राज्य, हे स्वराज्य मी तयार केलंय, हे रयतेचं राज्य तयार केलंय जगाला त्यांनी सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी घोड्यावर मान ठोकली आणि स्वराज्याच्या विस्ताराकरता निघाले. अशाच प्रकारे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाल्यानंतर एक मजबूत भारत मला तयार करायचा आहे आणि त्याकरता तुमचे आशीर्वाद मला हवे आहेत. बंधू भगिनींनो, ज्यांची प्रेरणा ही छत्रपती शिवराय आहेत ते आमचे नरेंद्र मोदीजी यांना नेतृत्व देण्याचा हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. आणि म्हणून ज्या क्षणी उदयन महाराजांना आपण मत देतो, ज्या क्षणी त्यांचं कमळाचं बटन दाबतो त्यांना तर मत मिळतंच, पण देशाच्या भवितव्याकरता मोदीजींना देखील ते मत मिळतं. आणि महाराज म्हणाले त्याप्रमाणे तुमचा नाही तुमच्या पुढच्या पिढ्यांचा जो काही सवाल आहे, त्यांचं जे काही जीवन आहे, त्यांच्या जीवनातलं जे परिवर्तन आहे, हे करण्याची ताकद ही नरेंद्र मोदीजींमध्ये आहे, ती राहुल गांधींमध्ये नाही आहे. बंधू भगिनींनो, त्याच्या आघाडीमध्ये नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे. आता या ठिकाणी एकच निर्धार करायचा आहे आणि हे खरंच आहे, चिंता करण्याचं कारण कोणालाच नाही आहे. शेवटी महायुती तर एकत्र आहेच, पण आम्ही भाजप शिवसेना सख्खे भाऊ आहोत, त्यामुळे आता कमळाला आणि नंतर धनुष्यबाणाला हे आपलं ठरलेलंच आहे, याचा चिंता करण्याची आवश्यकताच नाही आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांनी आता पुन्हा एकदा ज्यावेळी चौथ्यांदा तिसऱ्यांदा आपले मोदी साहेब शपथ घेतील त्यावेळी त्यांना शपथ घेण्याकरता 400 खासदार त्या ठिकाणी उभे असतील. आणि त्याचवेळी आमच्या महाराष्ट्राचा गौरव असलेले जी साताऱ्याची गादी या ठिकाणी तंजावूर पासून पेशावर पर्यंत आमच्या सगळ्यांच्या स्वाभिमानाची गादी आहे, ते आमचे महाराज उदयन महाराज हे देखील त्या ठिकाणी दिल्लीत उभे असतील. त्याकरता महाराजांना आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो.